गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कल्याणी नगर परिसरातील हिट अँड रनचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून या अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पुणे शहरातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनसमोर पोलीस कर्मचारी ड्रंक अँड ड्राईव्हची माहिती तपासणी करत होते. यावेळी वाहन चालकांना अडवून त्यांनी मद्यसेवन केले आहे की नाही ते तपासले जात होते. त्याचवेळी एका वाहन चालकाने महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडताच येथील पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय फकीरा साळवे असं या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवाशी असून सध्या पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आहे. हा व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्यावेळी वाद झाला. संतापलेल्या आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतणे आणि लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने लायटर उलटा पकडला असल्याने आग लागली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. पुण्यात आला पोलीसच सुरक्षित नाही, त्यामुळे सामान्य जनतेचं काय होणार असा सवाल आता उपस्थित होतोय. अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.